नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, सुहासिनी महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम मकर संक्रांतीपासून सुरू झालेला आहे आणि हा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालणार आहे। म्हणजे या दिवसामध्ये विवाहित महिलांना घरी बोलावून हळदी कुंकू लावून त्यांना भेट स्वरूपात वाण देत असतात। आता भरपूर महिलांना प्रश्न पडतो की त्यांनी वाणमध्ये काय द्यावे, कोणती भेटवस्तू महिलांना द्यावी, कारण हळदी कुंकू लावल्यानंतर एक वस्तू द्यायची असते अशी मान्यता असते। तर मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की ज्याही वस्तू वाणमध्ये देतात त्या आपल्या इच्छेनुसार आणि आर्थिक परिस्थिती बघून आपण वाण देऊ शकतो। आम्ही तुम्हाला इथे काहीतरी वस्तू सांगणार आहे, त्या वस्तूंमधून सुद्धा तुम्ही वाण देऊ शकतात किंवा इतर वस्तू तुम्ही वाणमध्ये देऊ शकतात। तर मित्रांनो, या आहेत त्या वस्तू, जसं की कुंकुवाची डबी। तुम्ही जेवढ्या महिला घरी बोलवत आहात तेवढ्या या वस्तू आणायच्या आहेत, जसं कुंकुवाची डबी किंवा टिकल्यांचे पाकिटे किंवा आजकाल डेकोरेटिव्ह दिवेसुद्धा मिळतात, तुम्ही ते दिवे आणू शकतात, किंवा हळदी कुंकू ठेवण्याचे करंडे तुम्ही आणू शकतात, किंवा मेहंदीचे कोण तुम्ही आणू शकतात, किंवा कोणतेही खाद्यपदार्थ तुम्ही आणू शकतात, जसे की चॉकलेट असू द्या किंवा कोणती मिठाई असू द्या, तिळगुळचे लाडू असू द्या, काहीही तुम्ही आणू शकतात आणि त्याचे पाकिटं तुम्हाला तयार करायचे असतील। त्यानंतर तुम्ही गुळाची लहान ढेप आणू शकतात किंवा कडधान्याचे पाकिटे तुम्ही आणू शकतात किंवा कडधान्याचे पाकिटे तुम्ही घरी तयार करू शकतात किंवा फरसांचे पाकिटे तुम्ही घरी तयार करू शकतात किंवा अन्य कोणती वस्तू तुम्हाला जी आवडत असेल, जी तुम्हाला आकर्षक वाटत असेल, ती वस्तू तुम्ही घेऊन येऊ शकतात आणि ती वस्तू तुम्ही वाणमध्ये देऊ शकतात, किंवा सौभाग्याची वस्तू कानातले वगैरे जे असेल ते तुम्ही देऊ शकतात, किंवा तिळाचे लाडू, जसं मकर संक्रांती आहे तर तिळाचे लाडूसुद्धा तुम्ही वाणमध्ये देऊ शकतात। तर ह्या वस्तू ज्या तुम्हाला आवडत असतील, ज्या आकर्षक असतील, त्या तुम्ही वाणमध्ये देऊ शकतात। आणि पहिली गोष्ट तर आपल्या इच्छेनुसार आणि आर्थिक परिस्थितीनुसार हे वाण द्यायचे असते। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।